दोन वर्षाच्या कोविडच्या पार्श्वभूमीवर ज्या कोविडमध्ये व्यक्तिगत जीवनात सुद्धा काही साजरं करता आलं नाही, मुलीचं लग्न आहे 50 जणांच्या उपस्थितीत करा, तीर्थयात्रेला जायचं आहे मंदिर बंद आहे, कुठेतरी पिकनिकला जायचं आहे प्रवेश बंद आहे, असं सामुदायिक जीवनामध्ये सुद्धा कुठलाही उत्सव साजरा करायला परवानगी नव्हती, कोविडची भीती होती. दोन वर्षानंतर कोविड संपला आहे असा दावा करता येणार नाही, पण कोविडची भीती कमी झाल्यामुळे लोक प्रचंड उत्साहाने, दोन वर्षाची त्यांची मानसिक गरज होती, प्रचंड उत्साहाने रस्त्यावर उतरलेले आहेत. आज सकाळपासून 10 वाजल्यापासून मी फील्डमध्ये आहे, रस्ते दुतर्फा भरून वाहत आहेत. मी सगळ्या भक्तांना आवाहन करणार आहे की यामध्ये थोडं सेल्फ डिसिप्लिन, स्वयंशिस्त फार आवश्यक आहे. प्रशासन हे किती करणार, ते करण्याची व्यवस्था केली आहे. 1000 नव्याने वॉर्डन 1 महिन्यासाठी आपण अपॉईंट करतो आहोत, पण लोकांनीसुद्धा शिस्त पाळली पाहिजे असं मला वाटतं. दगडूशेठ गणपतीचं आता महत्त्व असं आहे की संपूर्ण जगभरातील लोक रोज ऑनलाईन दर्शन घेणारी करोडोची संख्या आहे. आज इथे रोषणाई जी झाली त्याचं बटन दाबून सुरुवात करण्याचं भाग्य मला लाभलं, त्याबद्दल सगळ्या ट्रस्टीजचं मी खूप मनापासून आभार मानेन. दगडूशेठ गणपतीचंही जवळून दर्शन घेता आलं. मोठ्या प्रमाणावर ह्या आठवड्यामध्ये केंद्रीय आणि राज्याचे मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळेच येणार आहेत. या सगळ्यांच्या येण्यामध्ये सगळ्यांनी उत्साहाने त्यांनाही प्रतिसाद द्यावा आणि गणपतीच्या दर्शनाचा आनंद घ्यावा. ओके.